जितेंद्र आव्हाडांकडून महाडमध्ये मनुस्मृतीचे दहन श्लोक अभ्यासक्रमात घ्यायला विरोध, वातावरण तापलं. शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रयत्न करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण गाजत असून राज्य सरकारच्या या निर्णयाच्या निषेधार्थ जितेंद्र आव्हाड हे महाडमध्ये दाखल झाले आहेत. मनुस्मृतीचे दहन करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला होता, त्यासाठीच आज बुधवारी दुपारी ते महाडमध्ये दाखल झाले आणि चौदार तळ्याजवळ त्यांनी मनुस्मृतीचे दहन केले. चौदार तळ्याजवळ जाण्यापूर्वी आव्हाड यांनी टिपणी संच्या कुटुंबियांची भेट घेतली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार SCERT ने नुकता 3-12 वर्गाचा अभ्यासक्रमाचा आराखडा जाहीर केला आहे. त्यामध्ये मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेचा अध्याय पाठ करायला लावा अशी शिफारस केली आहे. त्यानंतर शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक शिकवले जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यावरून विविध राजकीय पक्ष आणि संघटना आक्रमक झाल्या. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट संभाजी ब्रिगेडकडून मनुस्मृतीचे श्लोक शिकवण्यास विरोध केला गेला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विरोध दर्शवला होता, तर अजित पवार गटाचे मंत्री आणि समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी विरोध केला. आमच्या विचारधारेला हे मान्य नसल्याचं त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.